आकाशवाणी नागपूर रेणू आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या भारत ही जगातील वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे गेल्या चोवीस तासात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवाईत सात दहशतवादी ठार आज जागतिक जलदिन सर्वत्र पाळला जात आहे आणि नेपाळ इथं झालेल्या महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय चमुला अजिंक्यपद भारत ही जगातील वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे भारतानं गेल्या पाच वर्षात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून वेगानं पुढे जाण्यासाठी अधिक सुधारणांची गरज असल्याचंही नाणेनिधीनं म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ही गेल्या पाच वर्षात सात असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे संवाद संचालक जेरी राईस यांनी काल वॉशिंग्टन इथं पत्रकार परिषदेत सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अधिक तपशील वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुकच्या आगामी सर्वेक्षण अहवालात नमूद केला जाईल असंही त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल पहिली उमेदवारी यादी जाहीर कली त्यात वीस राज्यांमधल्या एकशे चौऱ्याऐंशी मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातूनच यावछीही निवडणूक लढणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील गांधीनगरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग लखनौमधून नितीन गडकरी नागपुरातून तर कर्नल राज्यवर्धन राठोड जयपूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवतील राज्यात वर्ध्यामधून रामदास तडस चंद्रपूर हंसराज अहिर गडचिरोली अशोक नेते अकोला संजय धोत्रे नंदुरबार हिना गावित धुळे सुभाष बांबरे रावेर रक्षा खडसे जालना रावसाहेब दानवे पाटील उत्तर मुंबई गोपाल शेट्टी आणि सांगली मतदारसंघातून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्र वाढली आहेत सध्या मतदारांची नावनोंदणी नोंदणी असल्यानं मतदान केंद्र वाढण्याची शक्यता आहे दोन हजार चौदामध एकूण एक्क्याण्णव हजार तीनशे एकोणतीस मतदान केंद्र स्थापन करण्यात आली यंदाच्या निवडणुकीमध्ये पंच्याण्णव हजार हो चारशे त्र्याहत्तर मतदान केंद्र स्थापन करण्यात येतील यामध्ये ग्रामीण भागात पंचावन्न हजार आठशे चौदा तर शहरी भागात एकोणचाळीस हजार सहाशे एकोणसाठ मतदान केंद्र असतील मतदारांची नोंदणी सुरू असल्यानं या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे या, या निवडणुका दिव्यांग सुलभ निवडणुका व्हाव्यात असं निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत त्या दृष्टीनं भंडारा जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदानाविषयी माहिती देण्यासाठी सव्वीस तीस मार्च दरम्यान ग्रामस्तर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेमध्ये सधन शिक्षक बीएलओ तलाठी ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाद्वारे दिव्यांग मतदारांचं समुपदेशन करण्यात येणार आहे सोबतच ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचं प्रशिक्षण सुद्धा येणार आहे ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेत भाग घेणं सोयीचं होणार आहे अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील नमुना मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर मतदान करताना ईव्हीएम मशीनच्या उजव्या बाजूला उमेदवारांचा अनुक्रमांक एक ब्रेल लिपीत लिहिलेला आहे याबाबत जागृती करण्यात येणार आहे अंधमतदारांना मतदानाच्या वेळी आपल्यासोबत सोबती नेता येईल सोबत्यांचे घोषणापत्र भरून द्यावं लागणार आहे वाचा दोष आणि कर्णदोष असलेल्या मतदारांना त्यांना समजेल अशा भाषेत निवडणुकीत मतदान करण्याबाबत माहिती समजून देण्यात येणार आहे जे मतदार मतदान केंद्रापर्यंत चालून येऊ शकत नाही अशा तीन पाच मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपरिषद मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या नामांकनपत्र दाखल करण्यास हळूहळू येत असून आज वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले भारतीय चा जनता पक्षाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी वर्धा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला तसंच चारुलता टोकस यांनी उमेदवारी अर्ज दाखल या याव्यतिरिक्त आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण गाढवे रामेश्वर बालपांडे अरविंद लिल्लारे आणि भास्कर या अपक्ष उमेदवारांनी सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल केले वर्धा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे आमच्या वर्धा इथल्या प्रतिनिधींनी कळवलं आहे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून आज आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये संदीप देवकते रसीद खान हामिद खान संतोष जाधव अनिल राठोड शेख जावेद शेख मुश्ताक आणि शहजाद समीउल्ला खान या अपक्ष उमेदवारांसोबत राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुरुषोत्तम भजगावरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला चंद्रपूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे राजेंद्र महाडोळे यांनी तर अकोला मतदारसंघातून प्रवीण कौरपुरिया या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले बुलढाणा जिल्ह्यातील याच पक्षाचे बळीराम सिरस्कर यांनी अर्ज दाखल केल्याचं आमच्या बुलढाण्याच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे तर अमरावती मतदारसंघातून राहुल मोहोड या उमद्वारानं अर्ज दाखल केला नागपूर लोकसभा मतदारसंघातून आज नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये मनोज बावणे प्रभाकर सातपैसे अॅडव्होकेट विजया बागडे रुबेन डॅमोनी फ्रान्सिस कार्तिक डोके वनिता राऊत खुशबू वेलेकर योगेश ठाकरे आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट यांचा समावेश आहे तर रामटेक मतदारसंघातून बंडू मक्ष्राम भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी तर चंद्रभान रामटेके जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल भंडारा भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघातून आज चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये कारू नागोजी वंचित बहुजन आघाडी डॉ प्रकाश मालगावे देवीदास लांजेवार विदर्भ राज्य आंदोलन समिती तारिका नेपाले पीपल्स पार्टी ऑफ डेमोक्रेटिक यांचा समावेश आहे उद्या तेवीस मार्च चौथा शनिवार आणि चोवीस मार्च रविवार असल्यानं या दिवशी शासकीय सुट्टी असल्यानं या दोन दिवस उमेदवारी अर्ज स्वीकारल्या जाणार नाही पहिल्या टप्प्यात निवडणुका होणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख पंचवीस मार्च ही आहे गेल्या चोवीस तासात जम्मू आणि विविध ठिकाणी करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये सात दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे बारामुल्ला बांदीपोरा आणि शोपियान या जिल्ह्यात सुरक्षा दलानं ही कारवाई हाती घेतली होती या दरम्यान सात सुरक्षा कर्मचारी आणि एक अधिकारी देखील जखमी झाल्याचं वृत्त आहे बांदीपूर इथं झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानचा नागरिक असून लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे या प्रादेशिक आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात जागतिक जल दिन आज पाळला जात आहे शुद्ध जलस्रोतांच्या टिकाऊ व्यवस्थापनाचं महत्त्व पटावं यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत म्हणून एकोणीसशे पासून हा दिवस जगभरात पाळला जातो पाण्यापासून कुणालाच वंचित राहावं लागू नये ही आजच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जलदिनाच्या शुभेच्छा देताना सर्वांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्याचा सर्वांनी संकल्प करावा असं आवाहन आहे शालेय विद्यार्थ्यांना पाणी बचतीचं सा महत्व सांगावं असंही नायडू यांनी यासंबंधी म्हटलं आहे दरम्यान राज्यात विविध ठिकाणी जलदिनानिमित्त जलसंपदा विभागातर्फे तसंच विविध बिगर सरकारी संस्थांतर्फे जलजागृतीसाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बुलढाणा जिल्ह्यात जलजागृती सप्ताह पाहण्यात आला यावेळी बुलढाणा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जलप्रतिज्ञा रांगोळी स्पर्धा वॉटर रन रॅली इत्यादींचं आयोजन करण्यात आलं यावेळी जलजागृती ही एका सप्ताहपूर्ती मर्यादित न ठेवता ती संस्कार बनली पाहिजे अशी अपेक्षा बुलढाणा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी व्यक्त केली नागपुरात देखील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जलजागृतीचा संदेश देण्यात आला नागपूरच्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय भारतीय विद्या केंद्रातर्फे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक अशोक अकलुसकर यांचा नुकताच पाणी आणि संस्कृत या विषयावर व्याख्यान आणि महामहोपाध्याय या उपाधीनं विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक श्रीनिवास वरखेडी होते अकलुस्कर यांच्या संस्कृत क्षेत्रातील प्रशंसनीय योगदानासाठी त्यांना विश्व संस्कृत पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे वनराई प्रतिष्ठान राज्य वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटना आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित दिवंगत उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार नागपूर इथं प्रदान करण्यात आला चंद्रपूर इथल्या वनांच्या संदर्भात विशेष करून बांबूच्या संदर्भात महत्वाचं काम करणारे मनोहर सप्रे यांना प्रदान करण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक सुरेश द्वादशिवार नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुरेश शेलार प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूरचे नितीन काकोडकर आणि प्रकाश ठोसर या प्रसंगी उपस्थित होते नेपाळ इथं सुरू असलेल्या पाचव्या सैफ महिलांच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिलाच्या मुनं नेपाळच्या संघाचा तीन एक अशा गोल फरकानं पराभव करीत पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली या स्पर्धेत याआधी चौथ्यांदा विजेता असलेल्या भारतीय संघानं बांगलादेशचा चार शून्य असा पराभव करत अंत अंतिम फेरी गाठली दोन हजार पासून सुरू असलेल्या या स्पर्धेत भारत आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही शिवसेना पक्षातर्फे आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली विदर्भाच्या मतदारसंघापैकी बुलढाण्यातून प्रतापराव जाधव हो, रामटेकमधून कृपाल तुमाने अमरावतीमधून आनंदराव अडसूळ तर यवतमाळ वाशिम मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली शिवसेनेनं जाहीर केलेल्या एकवीस उमेदवारांपैकी एकोणीस विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे नाथ महाराजांच्या गावातल्या मंदिरात प्रसिद्ध रांजण भरणाला आजपासून प्रारंभ होतो सव्वीस तारखेला सकाळी निर्याण दिंडीची पूजा होऊन दुपारच्या सुमारास दिंडीचं प्रस्थान होईल पुढील गुरुवारी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी काल्याच्या कीर्तनानं या महोत्सवाचा समारोप होईल यंदाच हा चारशे विसावा नाथषष्ठी महोत्सव असल्याचं नाथवंशजांकडून सांगण्यात आलं याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच एआयआर न्यूज अंडरस्कोर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार